अच्छा, काय सांगाल? आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर मंदिर सुरू करण्यासाठी घंटानाद आंदोलन सुरू आहे, काय माहिती द्या, काय सांगा? आज या ठिकाणी आम्ही बघतो आहोत की मार्केट चालू आहे, बार चालू आहेत, रेस्टॉरंट, हॉटेल सगळं चालू आहे, दारूची दुकानं चालू आहेत, मार्केटला जेवढी गर्दी होते रस्त्यावर लोक दिसत आहेत, परंतु आमची जिथे आमची श्रद्धा आहे ती आमचा तारणार, या जगाचा जो तारणार आहे त्यालाच आपण बंद करून ठेवतो आहोत. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सरकार जे काही तुम्ही आम्हाला नियम शर्ती घालून द्याल त्या शर्ती घालून दिल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन आमची पूजापाठ जी काही करायची ती करू, पण ही मंदिरं बंद ठेवलेली आता तरी आम्ही सहन करणार नाही, कारण खूप झालं, 6 महिने झाले आमचे देव बंद आहेत, 6 महिने झाले आणि आता पुरे झालं. या ठिकाणी आम्हाला एवढंच म्हणणं आहे की जर बाहेरची दारूची दुकानं वगैरे चालू असतील तर आम्हाला आमची मंदिरं पण चालू हवी आहेत. या ठिकाणी झोपलेलं जे उद्धव ठाकरे सरकार आहे या सरकारला जागवण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे घंटानाद आंदोलन आज या ठिकाणी केलं होतं. बस आमची एवढीच इच्छा आहे की उद्धव ठाकरे यांना या आंदोलनाने जाग येईल आणि लवकरात लवकर ते मंदिर ह्या महाराष्ट्रातील मंदिरं चालू करून या ठिकाणी आमच्या भावनांचा आदर करतील. आजच्या या आंदोलनामध्ये महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, काय सांगाल? मंदिर सुरू करण्यासाठी आपण काय मागणी करतो? जी गोष्ट महिलांना नको असते, जी दारूची दुकानं म्हणा, ती जी सरकार ओपन करते आणि घरामध्ये परत तंडा लावून देत आहे, तर मग जे धार्मिक भावना आहेत आमच्या मंदिरातर्फे तर त्या का नाही चालू करत आहेत? आमच्या देवांना का बंदिस्त करून ठेवलं आहे? आणि जे उद्धव ठाकरे लॉकडाऊनमध्ये पांढरपूरला जाऊन पोहोचतात आणि त्यांच्या भावना जपत आहेत धार्मिक, मग ह्या सामान्य जनतेबाबतीत का ते विचार करत नाहीत आणि आमच्या संत्यांचा विचार करून ते मंदिरं का ओपन करत नाही आहेत? तुम्ही दारूची दुकान ओपन करताय, मॉल्स ओपन करताय, कारण की तुम्हाला आर्थिक बाजू सांभाळायची, पण लोकांच्या भावना धार्मिक भावना का सांभाळून नाही घ्यायच्या आहेत? ह्या आमचा खडा सवाल आहे उद्धव ठाकरे यांना. धन्यवाद.